शेतकरी कामगार पक्षातर्फे रोहा तालुक्यातील महादेवखार येथे रेशमा रघुनाथ कांबळे हिच्या विवाहाचे औचित्य साधून मोफत चष्मे वाटप आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी महादेवखार सरपंच नारायण गायकर, उपसरपंच संकेत जोशी, मजदूर फाउंडेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर, तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक धामणे, हिराजी काणेकर, शंकर देवकर, डॉक्टर म्हात्रे, डॉक्टर सोनावणे आदी उपस्थित होते। आम्ही महादेवखार गावचे ग्रामस्थ शिवूताई, आमच्यासाठी खूप लाडकी आहे, कारण आमच्या गावासाठी खूप तिने कामं केलेली आहेत। मुलींसाठी, गरीब गरजू मुलींसाठी सायकल वाटप आणि आज मोफत चष्मा वाटप ठेवलेलं आहे तिने, आणि क्रिकेटसाठी योगदान आहे त्यांचं, कबड्डीसाठी योगदान आहे, आमच्या गावासाठी खूप त्यांचं सहकार्य आहे। आणि आमच्या महादेवखार गावातर्फे त्यांना आमच्या सरपंचाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि गावच्या अध्यक्षांच्या वतीने लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम। क्रिकेट कामगार पक्ष आणि आमच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा दाई पाटील यांच्या सौजन्याने हा सामाजिक उपक्रम, कारण आज बऱ्याच जणांना कुठून आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चष्मा घेता येत नाही, दृष्टीहीन झालेले आहेत बरेच जण, कारण त्यांना हे चष्मा देण्याचा कार्यक्रम उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या चिहुदय असतात आता चित्रलेखा दाई पाटील यांच्या सौजन्याने या ठिकाणी आज भालुंकी ग्रामपंचायत छातीमध्ये आयोजन केलं आहे, आणि अतिशय उत्तम प्रतिसाद असा आम्हाला मिळालेला आहे या उपक्रमामध्ये, आणि अतिशय शांततेने कार्यक्रम पार पाडण्यासाठी वैद्यकीय पथक सुद्धा आम्हाला उत्तम सहकार्य करून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत करत आहे। आज दृष्टी प्रोजेक्टच्या रूपाने महादेवखार गावामध्ये जो ताईंनी चष्मा वाटपाचा कार्यक्रम राबवलाय, त्याबद्दल ताईंचे रोहा तालुक्याच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे हार्दिक आभार मानतो, कारण चित्रलेखा पाटील रूपी निघालेला झंझावात असा चालू राहिला तर या गोरगरिबांचा, कष्टकरी लोकांचा न्याय मिळेल कष्टकरी लोकांना। आणि ताई ह्या नेहमी आदरणीय आमचे आमदार जयंतभाई पाटील आणि तसेच गणेशन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करत असतात, आणि आज हा कार्यक्रम जो दृष्टी राबवला तशाच प्रकारचे कार्यक्रम सावित्रीच्या लेकी चाललेल्या पुढे या कार्यक्रमा अंतर्गत ताईंनी गोरगरिबांसाठी सायकलीचं वाटप केलं। ताईंचं नेहमी तोक्ते वादळ असो, कोविड असो, यामध्ये पण ताईंनी भरघोस मदत गोरगरिबांसाठी गावागावामध्ये जाऊन केली। कोविडमध्ये तर ताईंनी 100 खाटांचं हॉस्पिटल अलिबागमध्ये निर्माण तयार करून लोकांना मुंबई आणि पुण्यामध्ये जाण्यापासून रोखलं, आणि खूप गरिबांना मदत झाली। ताईंच्या रूपाने निघालेला हा झंझावात असाच चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। लाल सलाम, लाल सलाम, चित्रलेखा ताई तुम्हाला लाल सलाम।